सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. एम शाह राहणार जामोद तालुका जळगाव जामोद यांनी मुख्य वन संरक्षक अधिकारी अमरावती यांना दिनांक 31/8/2021 रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केले की जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकारी काटेरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सातपुडा पर्वतात बीट कंपरमेट मध्ये 2 हेक्टर जागेतील 70-90 मौल्यवान सागवान वृक्षाची कत्तल करण्यात आली. त्यांची गोलाई 35-70 इंच गोलाई असलेले वृक्ष मागील 10 वर्षात एवढी कत्तल झालीने ती या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात झाली. आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जामोद या रेंजमधील वृक्षतोड झालेल्या सर्व बिटांची व बोगस केलेल्या भरीव वनीकरणाची कामाबाबत चौकशी करण्याबाबत जळगाव जामोद या रेंजमध्ये जेव्हापासून श्री बी डी कटारिया साहेबांनी पदभार सांभाळला तेव्हापासून सातपुडा पर्वतमध्ये सर्वात जास्त सागवान कटायला सुरुवात झाली. लाखो रुपयांचे मौल्यवान सागवान वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एक बीट कंपार्टमेंटमध्ये 2 हेक्टर जागेच्या दरम्यान 70-90 सागवान वृक्षांची मोठी कटाई झाली असून या वृक्षांची 35-70 इंच गोलाई आहे. तर जळगाव जामोद रेंजमधल्या संपूर्ण बिटांमध्ये किती मोठी वृक्षतोड असणार याचे जबाबदार कटऱ्या साहेब आहात आणि मागील 10 वर्षातही एवढी वृक्षतोड कधीही झाली नाही. जळगाव जामोद रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात 25 हेक्टर भरीव वनीकरण योजना राबविण्यात आली. या योजनेमध्ये लक्षावधी रोपे लावण्यात आले तरी या रोपांचे योग्यरित्या संगोपन कटऱ्या साहेब आले त्यापासून झालेले नाही. या रोपांना खत पाणी निंदन खुरपण अजिबात करण्यात आले नाही. उरलेली रक्कम हडप करण्यात आली. परिणामी शासनाचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले. बोगस मजूर दाखवून 1,000 रुपयांची रक्कम काढण्यात आली. या वनीकरणाला वरिष्ठ अधिकारी पाहणीकरिता येणार म्हणून या वनीकरणाला आग लावण्यात आली होती. जळगाव जामोद ही रेंज आपल्या बोगस व भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नेहमी चर्चेत असते. मागील काही महिन्यात या रेंजमधल्या पाठोपाठ 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते याचे हे मुख्य उदाहरण आहे. तरी महोदय या सर्व वृक्षतोड व जंगल कटाईची व बोगस झालेल्या भरीव वनीकरणाची चौकशी करून सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नियमानुसार चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व श्री बी डी कटारिया यांच्या पगारामधून सरकारी भरणा करावा. अन्यथा अशा बोगस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. जर कारवाई झाली नाही तर आपल्या कार्यालयासमोर आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्य आंदोलन. सातपुडा पर्वतच्या पायथ्याशी व परिक्षेत्रातील सागवान वृक्षतोड जंगल कटाई व भरीव वनाची चौकशी करून वन परिक्षेत्र अधिकारी बी डी काटेरिया यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम शाह यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. तक्रारीच्या प्रती उद्धव ठाकरे साहेब उपवन संरक्षक बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या. प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र 24 न्यूज बुलढाणा.